भाजपच्या नेत्यांना शोभतं का? भाजपच्या नेत्यांनी विडा उचललाय महिलांना अन्याय करायचा, त्यांचं शोषण करायचं, हिंदवायचं. मग भाजपचे हे नितेश राणे नाचे आहेत का? जरा स्वतःकडेही वाकून बघावं. भाजपचे नितेश राणे यांनी गौतमी पाटील म्हणजे महाविकास आघाडीतील संजय राऊत असं वक्तव्य केलेलं आहे. हे राजकारण किती खालच्या दर्जेला नेणार आहात? भाजपचे वरिष्ठ नेते या वाचाळ लोकांना थांबवणार आहेत की नाही? कोणत्या धराला राजकारण नेत आहेत? बर, तुमच्याच भाषेत जर तुम्हाला उत्तर द्यायचं झालं तर मग जर ती महिला स्वतःच्या व्यवसाय जो पोटासाठी व्यवसाय करते त्या महिलेला असं हिनवणं भाजपच्या नेत्यांना शोभतं का? भाजपच्या नेत्यांनी विडा उचललाय महिलांना अन्याय करायचा, त्यांचं शोषण करायचं, हिनवायचं. आता नितेश राणेंनी बोललेच आहेत तर त्यांच्यासारखंच आपण जरा बोलू. जर आमच्या महाविकास आघाडीमधील संजय राऊत साहेबांना ते जर गौतमी पाटीलची उपमा देत असतील, मग भाजपचे हे नितेश राणे नाचे आहेत का? जरा स्वतःकडेही वाकून बघावं. आपण राजकारणामध्ये मोठ्या पदावर असताना सुद्धा सातत्याने राजकारणाचा दर्जा ही खाली आणताय, लाज वाटली पाहिजे. आणि जरा तुमच्या जीवा आवरा. आणि जर तुम्हाला आवडता येत नसतील तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तरी त्यांना थांबवावं. अन्यथा आपण जे पेरताय तेच तुम्हाला समोर उगवलेलं दिसेल. त्याच्यामुळे मला पुन्हा सांगायचंय की नितेश राणे हे भाजपचे नाचे आहेत का याचा विचार त्यांनी करावा आणि मग फालतूची राजकारणामध्ये बडबड करावी.